नमस्कार, कल्पनाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्या बरोबर उन्हाळ्यातलं फेवरेट पेय म्हणजे प्यूष हे शेअर करणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही आणि तुम्ही नक्की करून पाहाल। तर आपण प्यूष करायसाठी काय लागते साहित्य पाहूया। इथे मी 2 कप ताक घेतले आहे। ताक आपण रोजचं आपण जेवताना पितो ते ताक। दोन कप ताक घेतलं। इथे मी जरासं कोमट दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये मी केशर घातले। केशर 8 ते 10 स्ट्रँड्स केशर। हे मी का करते वेगळं, कारण ते केशराचा रंग त्या दुधामधून आपल्याला चांगला तो मॅक्सिमम कलर मिळेल। आणि तर हे मी बाजूला ठेवून देते। हां, नंतर आपण ते घालूया ताकामध्ये। ताकामध्ये हा केशराचा रंग आला नसतो। इकडे मी 4 मोठे चमचे साखर घातले। तर साखर पण आपली नेहमी घरातली वापरणारी साखर, ती मी मिक्सरमधून बारीक केली आहे आणि ते घातले मी साखर 4 चमचे। तिथे मी नीट स्टर करून घेते साखर विरघळण्यासाठी। आता आपण मगाशी ते केशर घातलं होतं ना दुधामध्ये वॉर्म मिल्क, ते मी आता मिक्स करते। तुम्हाला एकदम असं छान येलो कलर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण केशर घेऊ शकता। आता इथे मी श्रीखंड घालते। मी नेहमी करते ना तेव्हा मी हंग कट म्हणजे आपला चक्का दही मी कापडामध्ये बांधून करते तसं करते मी, पण रेस्टॉरंटसारखं तुम्हाला मिळणार नाही चव, म्हणून मी श्रीखंड घातले याच्यामध्ये। 1-1.25 ग्रॅम श्रीखंडाचं मी हे घातलं आहे। आता ते नीट मिक्स करते, कारण ते डिझॉल्व व्हायला पाहिजे ना छान। हे प्यूष तर आम्ही लहान असताना तर आम्ही आईबरोबर जायचे दादरला शॉपिंगला आणि ते प्यूष पिण्यासाठी आम्ही वाट बघायचे। खूप सगळ्यांचं लहानपणीचं आमचं फेवरेट आणि खूप आठवण येते त्याच्याबरोबर। इथे मी वेलची चांगली कुटून घेते। वेलची पावडर मी घालत नाही कधीच, नेहमी कुटून घेतलं की ते एकदम छान स्वाद येतो त्या प्यूषला। हां, आणि पूर्वी ते मला आठवते मी दादरमध्ये राहायचे तर फणशिकरकडे आम्ही जायचे हे प्यूष पियासाठी, आणि तेव्हा आपले वडापाव वगैरे काही नव्हते तर आम्ही बटाटा वडा मागवायचे किंवा कोथिंबीर वडी थालीपीठ आणि त्याबरोबर हे प्यूष पियाला घ्यायचं। आम्ही खूपच आमचा आवडतो होतं प्यूष। तर इथे मी वेलची घातल्यानंतर जरासं जायफळ घेतलं आहे आणि ते खिसून घातले। जायफळाचं प्रमाण जरा जपून घाला, एकदम जास्त जायफळ घालू नका, पण हे मस्ट आहे जायफळ। तुम्हाला ते प्यूषची टेस्ट यासाठी जायफळची गरज आहे। आणि हे पण पावडर मिळते, पण तुम्ही अशीच खिसून घ्या। मी आता केलं दाखवल्या तसं। बस झालं आपलं प्यूष एकदम तयार। आता हेच आपण बोल अख्खा मी फ्रीजमध्ये ठेवीन। 1-2 तास तरी तुम्ही हे प्यूष फ्रीजमध्ये ठेवा। थंडगार तुम्हाला इतकं बरं वाटेल ना उन्हाळ्यामध्ये पियायला। आणि हे कधीही करू शकता तुम्ही। आणि लहान असताना ना माझे वडील म्हणायचे हे प्यूष काय तुम्हाला आवडते ते श्रीखंड केल्यावर ते टोपामध्ये श्रीखंड राहते ना त्याच्यामध्ये असे लोक ताक घालून ते प्यूष करतात, पण आम्हाला बाबा ते आवडायचं प्यूष। आणि मी तुमच्यावर शेअर करायचं होतं कधीपासून, ते आज मला चान्स मिळाला तुमच्यावर हे प्यूषची रेसिपी शेअर करायला। तर तुम्ही पण करून पहा नक्की प्यूष आणि मला कळवा, तुमचा फीडबॅक द्या तुम्हाला काय आवडलं आणि तुम्ही कसे घरी करतात प्यूष। आणि नसेल करत तर आता करा प्यूष। आता तुम्हाला रेसिपी दिली आहे मी। इथे ना मी गार्निश केलं आहे बदाम आणि पिस्त्याबरोबर। त्याची काय गरज नाहीच आहे, पण मला खूप आवडते बदाम पिस्ता प्यूष बरोबर खायला पियायला। तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरचं बटन प्रेस करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।